महाशिवरात्रीचा उत्सव संपूर्ण देशभरामध्ये पाहायला मिळतो. देशभरातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले 8वे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथे कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते शासकीय पूजा संपन्न झाल्यानंतर मंदिर मध्यरात्री भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलंय. यावेळी भाविकांच्या गर्दीने त्याचबरोबर हर हर महादेवच्या गजरात औंढा मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी श्री नागनाथ प्रभूच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी हजेरी लावली. हिंगोली जिल्ह्यातील देशातील 8वं ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे महाशिवरात्री निमित्त कालपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. हजारो भाविक दर्शनासाठी दाखल झाल्यात. हर हर महादेवाच्या जयघोषाने नागनाथ नगरी दुमदुमून गेली आहे. महाशिवरात्री निमित्त मध्यरात्री 12:30 वाजता नागनाथाचा अभिषेक झाला. यावेळी आमदार संतोष बांगर, मंदिर संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष तथा तहसीलदार डॉक्टर कृष्णा कानगुले, वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमोल जाधव, मंदिर संस्थानचे मुख्य पुजारी तुळजादास भोपी, वैजनाथ पवार डफळ यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. त्यानंतर पहाटे 2 वाजता मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं. यावर्षी दर्शनाचा पहिला मान सेनगाव तालुक्यातील पानकणेरगाव येथील अविनाश अकमार यांना मिळालाय. त्यांचा नागनाथ संस्थानच्या वतीने सत्कारही करण्यात आला. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मंदिराच्या गर्भगृहातील अभिषेक बंद करण्यात आला. दरम्यान मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. मराठवाड्यासह बाहेर राज्यातील भाविक मिळेल त्या वाहनाने औंढा नागनाथ येथे दाखल झाले. भाविकांच्या गर्दीने औंढा नागनाथ मंदिराचा परिसर फुलून गेलाय. भाविकांच्या सोयीसाठी मंदिर संस्थानचे कर्मचारी तैनात आहेत. चहा पाणी आणि उसळीचा महाप्रसाद भाविकांना वाटप करण्यात आलाय. मंदिराच्या परिसरात तसेच मंदिराच्या बाहेर पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे, जमादार रविकांत हरकाळ, संदीप टाक यांच्यासह पोलिसांचा वाढीव बंदोबस्त ठेवण्यात आलाय. माझं नाव शीतल अविनाश त्रिमुखे. मी बीड जिल्ह्यामधून माजलगाव इथून आलेले आहे. खूप प्रसन्न वाटतं इथे. मी 12 वाजता इथं पोहोचले. खूप छान वाटतंय. 2 वर्ष गेली कोरोनामुळे मंदिर बंद होतं.